आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय बाळगले आहेच, त्यात मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणाचा ध्यास त्यांनी बाळगला आहे। त्यातून 2 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबर तुये सामुदायिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणे, त्या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करून संकल्प त्यांनी केला आहे। हा संकल्प तडीस लावताना त्यांनी मतदार संघात मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे। 9 पंचायतीत मोफत कर्करोग तपासणी शिबिरे व नेत्र तपासणी शिबिरे राबवण्यात आली। तुये येथे अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुसज्ज असे नवीन हॉस्पिटलही उभारले आहे। यावरून त्यांना लोकांच्या आरोग्याची किती काळजी आहे हे दिसून येते। नमस्कार, माझे नाव सोनई हरी शिरगावकर, हा थेटाचे उपाध्यक्ष महिला मोर्चाचे। खरे तर हा मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी पहिली हा महिला अध्यक्ष असलेले त्याच्याबरोबर हा पूजा केले। हा खरे तर आमचे सोमटे भाई निवडून हाडपा खातीर परिश्रम इतके घेतले की महिला खातीर त्यांनी म्हाका दिसता आम्ही 400 अशी ग्रुप केल्या। हा एक बीआरपी म्हणून काम करता जाल्यार म्हाका अभिमानान सांगूंक सोदता की केरी ते विनोडा पर्यंत 400 आम्ही एक सेल्फ हेल्प ग्रुप केल्यात। त्याच्या बरोबर आम्ही स्वावलंबन जे 381 ग्रुप ऑलरेडी दिल्यात, म्हणून म्हाका अशें दिसता ह्या वेळाचेर आमी विक्रमी विजय करपा खातीर सोपटे भाई महिलांची आघाडी आसतली अशें हांव जाहीरपणे सांगूं शकता की आतांच्या ह्या वेळाचेर जेन्ना आमी भाई घरोघरी भोंवतना महिलांचो तर प्रतिसाद भरपूर आसता आनी महिला कडेन जेन्ना हांव वयता आनी महिलांनी म्हाका सांगला ह्या वेळाचेर नक्कीच आमी सोपटे भाई विक्रमी विजय करून दाखवले असो म्हाजो ठाम निर्णय आसा। चड करून 16,470 ही महिलांची वोटींग आसा, वीच इज हायस्ट म्हणजे आसा ती पुरुषापेक्षा हायस्ट आसा। आनी ह्या वेळाचेर हांवें जर टार्गेट केला त्या प्रमाणे हांवें 9 पंचायतींनी ज्या महिलां बरोबर संपर्क केला, आयज 3 दीस जालो, आयज म्हाका 3रो दीस त्या महिलांची संपर्क राखपा खातीर हांव काम करता। त्या खातीर म्हाका तर हांवें ह्या वेळाचेर अशें चिंतलां की 5 जे आमचे 5 जे आमी महिला कार्यकर्ते केल्या ती घरोघरी वचून जे भाईन आयज आमच्या कोरोनाच्या काळार घरा घरा वचून जेंकां कशी कशी दुखणी आसली, जेंकां कोणाक भाजी नासलेली, कोणाची पावां नासली, कोणाक डॉक्टरा कडेन वचूंक एम्बुलंस जातले, तर तेंकां घरा कडेन तेंची मानसीक दृश्टी थंयच्यान आपणाक डॉक्टरा कडेन गेल्या उपरांत कितें जायत म्हणून घरा कडेन हाडून पसून डॉक्टरा कडेन व्हरपा पर्यंत काम केलां। आनी जें हांवें कोरोना काळांत जेन्ना म्हाका पसून हांवें घरूंक ना तेन्ना हांवें तें काम करपा खातीर जेन्ना मांद्रे मतदान कडेन पावतना म्हाका पुरोपूर म्हाका बरेंच आनंद सांगूं शकता की आमी जेन्ना जाई पसून कोरोना पॉझिटिव्ह जाल्ले ते घरा आसतना पसून आमी ते लोकां पर्यंत पावोवपाचें काम आमी केलां। तेजे ते महिलां खातीर पसून जे घरा पसून तेंकां पोटा बिरेन मेळ्ळा तेन्ना पसून तेंकां घरांत पसून कोण पेशंट जर आसले जाल्यार पेशंटाच्या घरा वचून पसून आमी कितें करपाचें कार्य तेंय बी आमी केल्लेलें आसा। आनी हें हांव धांव म्हणून सांगूं शकता की महिला आघाडी ह्या वेळार निश्चीत घेतली आनी सोपटे भाई ह्या 14 फेब्रुवारीक महिला ही मतदान करपा खातीर जर 14 फेब्रुवारी आमचो व्हॅलेंटाईन डे ह्या वेळार महिलांनी अशें चिंतलां की आमी गुलाब घेतात आमी कमळ घेवन निश्चितच तेका विजयी करतले। इतकेंच सांगून म्हजी दोनला पुरो करता, देव बरें।
पंचायत सर मेंबर आसा विंगडा पंचायतीन शैलेंद्र परब। हांव दयाबाई सोपटेचो कार्यकर्तो। तेन्ना दयाबाई बद्दल सांगात तितके कमी आसा। दयाबाईचें जें काम आसा हांवें फाटल्या 5 वर्सांक पळयलां, खंय तरी काम करताना तो फाटी सरना। जी जी फायली तेज्या हातीन दिता आमी कितलेशे, म्हाज्या विंगडान तरी म्हाका पूर्ण अभ्यास आसा की दयाबाईन सोपटेन आमकां जेन्ना पाणयाचो प्रसंग येयल्लो सदांच आमकां पाणी उणें जातालें, तेन्ना स्पेशली म्हणल्यार एक 2 लायनी घालून दिल्यात वेगळे वेगळे दोनूय सायडीन, रस्त्याच्या दोनूय सायडीन। तेच्या उपरांत व्हडल्यान व्हडली म्हणटा तशी टाकी, जेणे करून खंयच्या गांवान इतक्या लिटराची टाकी नासतली ती बीन उबारून दिली। ब्युटिफिकेशन मागलें, ब्युटिफिकेशनाचें काम दिलें, तें बीन टेंडर पास करून जालें। आनी अशें WRDचे 5 लाखां मेरेन तेजे फायली आसता, ते एक 10 फायली आमचे कशें तरी पास जाले। म्हणल्यार हीं जीं कामां आसा तीं दयाबाई सोपटेक डेवलॉपमेंटाच्या बाबतीन तर तो खंयच फाटी पडना। ताका लागून विर्नोड्या जो सारकिलो गांव तेज्या फाटी सदींच फाटी फाटल्यान उबो आसता। खंय तरी भाईचो एक फोन येयलो काय आमचे जे युवा भुरगे आसा ते सदांच फुडें सरतात की भाई बद्दल तेंकां बरी उमेद की खंय तरी भाई जॉबाचो जर प्रश्न येयलो जाल्यार भरपूर भाई प्रयत्न केले। पूण ते कोविडाचो जो टायम येयलो फाटल्या 1.5 वर्स जाले ते त्या कोविडाच्या टायमाक लागून मातसो प्रॉब्लेम जाला की ते सरकाराक शक्य जालें ना घेवपाक। पूण आमकां गॅरंटी आसा येणाऱ्या काळान दयान भाई 2022 निवडून येयल्या उपरांत प्रत्यक्ष ज्या ज्या गरिबाच्या भुरग्यांक नोकरी जायी जावं पयशे घरांत सुद्दां चेडो आसतलो ताका डावट ना की ताका नोकरी मेळटली, इतली गॅरंटी दिसता भाई। भाईचें कामच तशें आहा। बाकीच्या बाबतीन म्हणशीत स्किमीच्या बाबतीन जाल्यार भाईन म्हाका दिसता विर्नोड्या न्हू केरी पर्यंत कोणाची स्कीम हाडूंक ना। ती लाडली लक्ष्मी आसूं, ग्रह आधार आसूं, DSSY आसूं, नाजाल्यार अदर आनी खंयच्या खंयच्या खातले तेजे। तशेंच भाई SC वॉर्डा आहा म्हाज्या वॉर्डा जी म्हाका दिसता हांवें 10 फायली घातलेले भितरल्यान SC वॉर्डाक जे आहा ती अटल आसरा म्हणून जी स्कीम आसा ती अटल आसराच्या स्किमी आमच्या फॉरवर्ड जाल्या। म्हाका दिसता अशी जी कामां आसा ती दयाबाई सोपटेच करूंक शकता। आनी येणाऱ्या काळान 2022 दयाबाई परत एकदां आमी निवडून हाडटले। आनी मांद्रेची जनता इतकी हुशार आहा की भाई परत एक 5 वर्सां डेवलॉपमेंट आसूं नाजाल्यार जॉब आसूं हे करपाक तेंकां एक मोठी संदी दितले। आनी दयाबाई हो कमळाच्या निशाणीचेर निवडून येतलो डावटूच ना। हांव दयाबाईक मागता की तेंच्यांनी भरपूर हे पद्दतीन काम करचें आनी उरलेल्या 8 दिसांनी आमी खंय तरी फुडें सरोन 10 ते 12 हजार वोटाच्या फुडें वयतले। कालचे फाट जे आमचे लिडींग आसले ते कमी आसा आनी आतां जो फुडलो जो काळ आसा फुडल्या 8 दिसांक भाई कडेन खूब अशे कार्यकर्ते आहा जे निश्ठावंत कार्यकर्ते म्हणून धरलेले पार्शेकर सरा कडेन आसताले ते आयज आमच्या वांगडा आसा। पार्शेकर सर दिसता की BJP सोडून आपूण निवडून येतलो। आयज जेन्ना मोदी सरकाराचे जे वयर सरकार आसा तेन्ना वयले जे सरकार आहा त्या पद्दतीन आयज गोंयानय BJP सरकार येवंक जाय, तरच हे फुडले खंय तरी डेवलॉपमेंट जावं जॉबा जे आहा ते जातले। आनी खंयची जर पार्टी येयल्या ते पयशा फुडें तेंकां कांय पडलेले ना। लोकांक आयज खंय तरी भुरग्यांक पिड्ड्यार करतात, 5000 रुपया दितात आनी खंय तरी अशें वचा पयशे मोडत, तशी गोश्ट ही एका दिसान जायना। फुडली 5 वर्सां जी आसा तेन्ना आमदारा फाटल्यान रावन आपली जी कामां आसा ती करून घेवपाची। आमदार खंयच फाटी पडना। जे शेतकरी आहा तेंकां तेणी 5 वर्सां शेती लागून जाय ते बी दिले सारें दिले तेन्ना तेणी पळयलें ना की आपले बाबा 2 लाख सोंपता। आनी खंय तरी आतां वाड्यार जर कोण तरी 2 लाख हाडून दिता जाल्यार तेंकां तें मोठें दिसता। शेतकऱ्यांक जाय जाय ते स्किमी दिल्ले आसले, सारें दिले आनी कोविडाच्या टायमार इतलो हॅल्प केला तेणी, प्रत्येक गांवान वचून हॅल्प केला। आमचो विर्नोड्या गांव खंय तरी 900 वोटर आहा पूण आमी केन्ना भाईन आमकां कमी दवरूंक ना। जाय त्या टायमार म्हाका तरी दिसता की आमच्या खंयच्या घरान वचोनी भयाभाई सोपते बद्दल तेंकां खूब मनानसून अशी काळजी आसा की आमदार परत एकदां निवडून येतलो। आनी 2022 प्लस हे ठरलेले आसा, डावट ना, BJP सरकारूच येतले। मतदार बंधू आणि भगिनींनो आपणा सस्नेह नमस्कार। गोवा राज्य विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होत असून दयानंद रघुनाथ सोपटे मांद्रे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवित आहे। मांद्रे विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते कायम कटिबद्ध आहे। तरी आपले शुभ आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहोत ही विनंती। आमचे ठरला फक्त सोपटे भाई।
सभेतील प्रशांत सोलटे पाटलेगावचे सरपंच आई सगसार मांदे मतदार संघाचे आमदार माननीय श्री भाई सोपटे यांच्यानी तुमकां सगळ्यांक खबर आसा की कितलीशीच आमकां सगळ्या मांदे मतदार संघाक मदत केल्ली आसा. तशेंच कोरोनाच्या म्हाका दिसता तांकां 2.5 वर्सां मेळिल्लीं आसा. ह्या 2.5 वर्सांच्या काळान तेंच्यांनी खुबशी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हे तुम्ही रस्ते बी पळयतात तशेंच हॉस्पिटल आसा पीएमचे हॉस्पिटल जावं ना जाल्यार मागीर ते इलेक्ट्रॉनीक सिटी जावं सगळें तेंच्यांनी कशें डेवलपमेंट केल्लें आसा. आनी हें सगळें करपाक पॉसिबल जालें कित्याक तर भारतीय जनता पार्टीचें जें सरकार आसा ताका लागून जाल्लें आसा. आयज हांगासर आमी पळयतात की कोरोनाच्या काळांत खुबशे आमचेर महामारीचें संकट येयल्लें आसलें आनी जे आमदाराचें जें कर्तव्य आसलें तें कर्तव्य भाई सोपटेन आमच्या बरें सारकें विकसत अशें पळयलें आसा. तशें की तेंच्यांनी सॅनिटायझर वाटप केलें, मास्क वाटप केलें, जे कोणाक गरज आसली भाजी पालो म्हणपाक जाय तशें तेंच्यांनी घरा घरान वचून दिलें. ते आपण स्वता पिडीत जाले, 23 दीस ते हॉस्पिटलान रावले, तेंकां खुबशे त्रास जाले, तरी आसतना ते घरा रावंक ना, हॉस्पिटलांसून येयले त्या बरोबर तेंच्यांनी परत संपर्कान सगळ्यांच्या आयले, तेंचे अडी अडचणी जाणून घेतले आनी तेंचे जे कितें समस्या आसा ते जाणून घेवन तेंच्यांनी तेंच्या कडेन तेंच्या पर्यंत पावोवपाचे प्रयत्न केल्ले आसा. तशें तुमी पळयतात की भारतीय जनता पार्टीन खुबश्यो स्किमी राबयल्ल्यो आसा, जशें की लाडली लक्ष्मी, ग्रह आदार, जाणट्या मनशांक सगळ्यांक DSSY तशें स्किमी केल्ले आसा, पूण ते खंय तरी थंय तशें दवरूंक ना. तेंच्यांनी आमच्या सामान्य लोकां पर्यंत पावयल्लें आसा, ते सँक्शन करून हाडप, सगळ्या ऑफिसांतल्या सगळ्यांक स्ट्रिक्टली वॉर्निंग दिल्या. कोणाचे जर घरा घरान वचून तुमी पळयात, कार्यकर्त्यांक सांगलेले आसा कोणाचे ग्रह आदार जावंक ना तेंच्या कडेन तेंच्या पर्यंत तुमी वचात आनी पळयात आनी त्या भायली ते ग्रह आदार तुमी घेवन दिवपाचे प्रयत्न करपाक जाय. अशें हे आमचे आमदार आसा भाई सोपटे आनी म्हाका दिसता ते आमदार आसून सुद्दां तेंच्यांनी खुबशा भुरग्यांक कामाक लायिल्लें आसा. म्हाका दिसता आमच्या मानवी मतदारसंघान 16,470 भितरी बायलांचें वोटींग आसा आनी ते आमी बायलांनी अशें प्रूव करपाक जाय की आमी जे ग्रह लक्ष्मी ग्रह आदार अशी ही स्कीम घेता, लाडली लक्ष्मी स्कीम घेता, हेचो मोग बदलो म्हणून आमी भाई सोपटे मेळून हाडपाक जाय, जेणे करून 2022 भाई आमचे मंत्री जातले आनी मंत्री जाल्ल्या कारणान तेंकां खुबश्यो तेंकां नोकऱ्यो ज्यो आसा त्यो भुरग्यां पर्यंत पावोवचे पावोवपाक मेळटले. तशेंच खुबशी स्किमी आसात ते आमच्या पर्यंत पावतले. आयुष्याचे खरे सार खरं तर समर्पणाची निस्वार्थ वृत्ती ठेवून सेवाभाव जपत आनंद घेण्यातच आहे आणि हीच उदात्तता पाहायला मिळते ती आपल्या नावाप्रमाणेच आपल्या कार्यातून सेवाभाव जपत आनंद मिळवणाऱ्या दयानंद सोपटे यांच्यात. संपूर्ण जगाला थांबवणारं कोरोनाचं संकट जेव्हा आवासून आपल्या देशासमोर उभे ठाकले तेव्हा इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि गोरगरिबांना गरज होती ती आधाराची, गरज होती ती आपल्या माणसानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची. हीच गरज ओळखून कोविड काळात माणुसकीचा झरा बनून मांद्रे मतदारसंघाचे आमदार माननीय दयानंदजी सोपटे यांनी मतदारसंघासाठी केलेले मानवतावादी कार्य त्यांच्यातील दयावान नेत्याची साक्ष देतात. एरवी जनसेवा हेच आपले ब्रीद मानून कार्य करणाऱ्या या नेत्याने या काळात जनतेची अहोरात्र सेवा केली, अनेकांना शिधा वाटप करण्याबरोबरच आरोग्यविषयक सेवा पुरवल्या आणि अनेकांचे प्राणही वाचवले. कोविड पेशंटला वेळेवर उपचारासाठी हॉस्पिटलला नेता यावे यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली. त्याचबरोबर समाजाची बांधिलकी जपत कोरोना काळात कोविड योद्धा बनून जनसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस बंधू भगिनींचा आणि इतर सर्वच क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा सन्मानही केला. आमदार दयानंदजी चोपटे यांनी मांद्रे मतदारसंघात पडीक भात शेती लागवडीखाली आणून भात उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी पदरमोड करून त्यांनी 2020 आणि 2021 या दोन वर्षी एकूण 60 लाख स्वतः खर्च करून दरवर्षी किमान 2000 मांद्रेतील शेतकऱ्यांसाठी बी बियाणी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर नांगरणी मळणी ही यंत्रे उपलब्ध करून दिली. मांद्रेच्या मतदारा हाव सांगता तुका, कोणी सांगू कसलीच बाता, दयानंद भाई तुका आमचीच मता, दयानंद भाई तुका आमचीच मता, दयानंद तू दया
शानपणा मांद्रेच्या पोरसा पोरसात भाजपाची कमळा फुलवून दया भाईक हाडूया निवडून मांद्रेच्या मतदारा हाव सांगता तुका कोणी सांगू कसलीच बाता दयानंद भाई तुका आमचीच माता दयानंद भाई तुका आमचीच माता रविकांत पारसेकर हाव पारशा गावचो आणि आमचो जो कॅन्डिडेट आसा भारतीय जनता पार्टीचो भाई दयानंद सोपटे हो खरोखरच लोकांक गरीब लोकांसून वयर सरलेलो मनीस आसा आणि गरीब लोकांची जाण आसा तेका आणि प्रत्येक गरीब मनशाक तो घरापर्यंत पावलेलो आसा आणि तेजे कार्य जे आसा ते बरे आसा कित्याक कसले हका जकाक जर फोन मारलो जाल्यार तो पयली आमचो फोनाचेर कॉन्टेक्ट करून तो त्या स्पॉटार पावता तर त्या स्पॉटार मनशाक तरी आपल्या पावयता हे तेजे कार्य आसा आणि एक आमकां एक चान्स दिल्लो आहा पेडणेकारांक की आमच्या पारशे गावचो जर ह्या फावटी भाई हो निश्चित निवडून येतलो तेतून कायच दुबाव ना पूण आमकां एक अभिमानाची गोष्ट आसतली की तो मंत्री म्हणून जातलो आणि आम्ही ही अपेक्षा करतलो 10 मार्चाची की जेन्ना आम्ही तेजो रिझल्ट ऐकतलो तो बहुमत संख्यांनी म्हणजे लिडिंग मतांनी आणि त्याका मंत्री म्हणून आम्ही पारशे गावासून एक विधानसभेत धाडतलो घर घर उजाला हर घर उजाला या वाक्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला तो आपल्या सोपटे भाईंनीच मांद्रे विधानसभा मतदारसंघामध्ये केरी तेरेखोल गावडेवाडा मोर्ची पारसे मांद्रे पाले हरमल तुये अगरवाडा या सर्व गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर हायमास्ट लॅम्प तसेच फोर आर्म लाईट पोल बसवण्यात आले आणि संपूर्ण मांद्रे मतदारसंघ प्रकाशमय आणि लोडशेडिंग मुक्त केला आणि इथून पुढेही आपले सोपटे भाई कटिबद्ध आहेत घरोघरी प्रकाशमय जीवनासाठी आणि चेतनामय ऊर्जेसाठी म्हणूनच साथ द्या आपल्याच माणसाला आमचे ठरला फक्त सोपटे भाई मी कटिबद्ध आहे सुयोग मार्गासाठी पूल एक दुवा आहे विकासाचा प्रगतीचा पूल एक दुवा आहे विकासासाठी प्रगतीसाठी सुयोग मार्गासाठी हीच महत्वाकांक्षा भाईंची माझे नाव मधू काशीराम कानोळकर हाव चोनसाय पारशे गावातलो म्हाका सांग दयानंद सोपटे कित्याक जावं म्हणटात पळय दयानंद सोपटेन आज जो विकास केला प्रत्येक वाड्या वाड्यार गांवा गांवान घरा घरान विकास केला त्याच प्रमाणे जे गव्हर्मेंटाच्यो सुविधा गोवा गव्हर्मेंट आसो किंवा सेंट्रल गव्हर्मेंट आसो ते सगळ्या पर्यंत पावल्यात आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे आता विरोधक जे असतात ते पहिली हे सत्तेची फळा सुद्धा चाखल्यात त्यांच्यानी भरपूर किती ते केल्यात माया केली सगळे खाल्ले आपले त्यांच्यानी फक्त आपल्या घराण्याचा हिशोब बघला दुसऱ्यांचं बघूक ना त्यांच्यानी जर बघ केला CM असताना जर पेडणे तालुका आणि मांद्रे मतदारसंघ हे बेकार लोकांच्या भुरग्यांक एका नोकरी देऊ शकलो ना त्यांनी फक्त काय केलं तर की दुसऱ्याक नोकरी कित्याक आपल्या घरात त्यांनी आपल्या इस्कॉलात चेडवा भुरग्यांक सगळ्यांक कामांक लायली ती लोकांक कित्याक लावंक ना त्यांनी तिसरी गोष्ट आज विरोधक सगळेच म्हणतात की ना आम्ही येतले पण जो मनीस काम करता बरे काम करता त्याच्या फाटल्यान जनता असता आणि निस्वार्थीपणान काम करणाऱ्याच्या फाटल्यान आम्ही सदोदीत असतले आणि दुसरी गोष्ट म्हणजे फाल्यां आमचो समज आमदार निवडून येलो आणि मंत्री सुद्धा झालो जाल्यार पहिलो जो प्राधान्य आहा तो आता तुवें हॉस्पिटल आहा तुगे मोपा एअरपोर्ट आहा आयुष्मान आहा अशे सगळेकडे जे आहात किंवा मॅन्युफॅक्चरिंग जे इंडस्ट्री स्टडी येतले ते बेकार युवकांक खंय ना खंय तरी पोटापाण्याक लायतलो इतकी आमकां गॅरंटी आहा आणि कित्याक आज पर्यंत तो निदान रावंक ना सकाळी 4 उठ्ठा तो सकाळी वॉकिंगाक वचून संग येऊन ऑफिसात बसता तर त्याका बाबड्याक तान ना भूक ना काय ना अशे पद्धतीन तो काम करता त्याच्या फाटल्यान लोक कितें रावचे न्हू त्यांनी बरे काम खंय तरी केला म्हणून त्याचे त्याका श्रेय आम्ही दितलेच आणि त्याकाय बहुमतान निवडून हट्टले हे आम्ही मी कटिबद्ध आहे उत्तम दळणवळणासाठी सुयोग मार्गासाठी भरभक्कम विचारधारा गती विकास कामाची प्रगतीच्या वाटेची हीच महत्वाकांक्षा भाईंची म्हणून माझे मत भाईंनाच
व त्यामुळे होणाऱ्या पाणी टंचाईचा विषय सोडवण्यासाठी, नागरिकांची तहान भागवण्यासाठी आमचे आमदार माननीय श्री दयानंदजी सोपटे यांनी नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या. गावागावात जलवाहिन्या टाकण्याबरोबर पालिये गावात अनेक ठिकाणी बोरवेल्स पण बांधल्या. अधून मधून टँकरद्वारे पाणी पुरवठा करून लोकांची तहान पण भागविली. खास करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू ठेवले आहेत. तू येथे स्वतंत्र 30 MLET जल शुद्धीकरण प्रकल्पाचे काम मार्गी लावले. या प्रकल्पामुळे मांद्रे मतदारसंघ चांदेल जल शुद्धीकरण प्रकल्पावर निर्भर न राहता मांद्रे मतदारवासियांची तहान पण भागवणार आहे. घोडो फुडार गोयचो घोडो फुडार खुशाल हातात दौरून सरकार खुशाल कायेचे हाडूया. या मतदारसंघात परत एकदा आमदार किदेक आमदार किदेक कारण त्यांनी आपले ते त्याच्याकडे जी धडक जी असा कारण त्यांनी ती 2017 दाखवून दिली असा. त्याची पहिली मी फाटी जर गेले जाल्यार 2007 ज्यांना येदोडलं भाडकारशाही जितेंद्र देशप्रभू त्याच्या आम्ही पराभव करून जे आम्ही केले असं कारण 2002 ज्यांना मी काम करत दिले असं BJP म्हणाल त्याच्यावरसून माका सिद्ध झाले असा की 2017 भाईंची मार्जिन घेऊन जी दाखवली असली त्याका लागून आमकां फुडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पक्षान तिचे चेअरमॅनशिपची जी जबाबदारी दिली त्या पदाचं त्यांनी योग्य रीतीन त्यांनी सपन फुल मांद्रे न्हू तर काणकोण टू पेडण्या फुल गोया मेरेन त्यांनी त्या देवींचा जो उद्धार जो केलेला असा त्याच्यावरसून दाखवून दिसता की भाई फुडे बऱ्यापैकी काम करतले. तुमच्यावर एखाद्या पक्षाचं म्हणजे माजी मुख्यमंत्र्याचो बी दबाव हा की आमका ना कायच ना. काल सांगपाचे म्हटलं काल तो म्हणजे माझ्या एरियन माझ्या वाड्याचेर येलो जाल्यार पूण त्यांनी हडकून त्यांनी माझी म्हणजे माझ्या घरात येऊंक ना. त्याका माका एक तुमच्या माध्यमातून सांगूनचे दिसता की गेली 2 फावटी 2 टर्म हांवें त्याका वोटींग केली 10 वर्सां तेचे कडेन कार्यरत केले पूण त्यांनी अशें त्यांनी दाखोवन दिले की आपल्या स्वार्था पोटी आज त्यांनी जो पक्ष सोडून जो अपक्ष जो रावला कारण पार्टीन त्याका काय कमी केले हा पार्टीन अध्यक्ष पर्यंत ते मुख्यमंत्री पदा पर्यंत त्याका जो हेल्लो पूण त्यांनी आज तिकीट ना म्हणून त्यांनी जी आज त्यांनी जी पक्ष सोडून तो अपक्ष रावता. आणि दुसरी गोष्ट तो आज किदें म्हणटा की हॉस्पिटल अर्धवट असा खंयचे इलेक्ट्रॉनिक सिटी अर्धवट असा ती आपूण म्हणटा पूर्णवतात व्हरतले पूण ती कोणाक सांगपाची आज जर ती जर पूर्णवतात करतले जाल्यार सेंट्रलाक सुद्दां आमची सरकार आसपाची गरज आसली न्हू असा त्याका लागून त्याका म्हाका इतकेंच सांगून दिसता की अपक्ष रावन तो करतलो काय किदें कारण आमचे सरकार 2024 पर्यंत जर आसा त्याका जर करपाचें आसलें जाल्यार तो फाटल्या टायमानच तो करता आसलो. दुसरी गोष्ट आज त्याका जर इलेक्शनाक रावपाचें आसलें जाल्यार तो फाटली 5 वर्सां खंय आशिल्लो हा त्यांनी 2 वर्सांच्या कालावधीत कोविडाच्या कालावधीत इतली आमची सगळ्या जनतेचे त्यांना तो सगळ्यांच्या मदीं खंय येऊंक ना कित्याक तो येऊंक ना हा. आणि आज जो तो भाषा करता की आपण हे पेडण्या म्हणजे आपणाक जनतेन दवरला जेन्ना आम्ही त्याका सपोर्ट सहकार्य केल्लो तेव्हा त्यांनी ती कामां पूर्ण आतां करपाक जाय आसली न्हू. एक मेन विषय म्हटल्यार म्हाज्या वाडाचो जे जागेचो विषय जो आसलो जमनीचो त्यांना आर्लेकर सर हे स्पीकर सर आशिले त्यांना म्हाका त्यांनी सुद्दां सांगले प्राजक्ता तू तुमच्या आमदाराक म्हणजे तुमच्या मुख्यमंत्र्याक सांग की तो असेंब्लीन विषय मांड म्हणान जाल्यार हांवें ताका सांगून थकले. आयज जर आमचे वयर सरकार आसा गोंयान आमचे सरकार आसा जर ते आमच्या 70-80 घराचो प्रश्न सॉल्व केल्लो जाल्यार तरी तो आयज तो जाता आसलो न्हू. तो CM आसतना बेधडक आमचे कंपाऊंड सगळ्यांची घरां दारां मोडली जाल्यार आयज म्हाका इतलेंच दाखोवन दिसता की आयज आमी भाईक आमच्या सोपटे भाईक बहुमतान निवडून हाडटलो. आणि तुमचे कडेन हांव तुमच्या ह्या माध्यमातून तुमकां सांगूंक सोदता की आयज माझे तर धैर्य जे आसा जे आमचे जॉबाचे आणि माझी जी 70-80 घरांचो प्रश्न आसा तो ह्या 5 वर्सांत हांव 100% हांव हे कामाच्या ते काम तो पूर्ण वतन करतले. मतदारसंघाचा विकास तिथल्या दळणवळणाच्या साधन सुविधावर अवलंबून असतो. तो विकासाचा राजमार्ग असतो. हेच विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमदारकीच्या काळात श्रीमान सोपटे यांनी मतदारसंघात रस्त्याचे जाळे विणण्यास प्राधान्य दिले आहे. प्रमुख रस्त्याबरोबरच गावागावातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहे. त्यात चोपडे पासून अगदी केरी तेरेखोल पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहेच. त्याहून किनारपट्टी भागातही त्यांनी रस्त्यांचे जाळे विणून पर्यटन विकासाला चालना दिली आहे.
हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यावर लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच छोट्या मोठ्या पुलांचे काम मार्गी लावून अनेक गावे मुख्य प्रवाहाशी जोडली आहेत. गोसाली उदर गतीच्यो या सरकारान गोयांग दिल्यो रस्ते आणि बांधल्या पूल गोयच्या आमच्या सरकारान सर्वीस बिजनेस घालपाक आयज आधार गोयच्या तरणाट्यांक इश्कोला हा गावांनी दोरेकल्याच्या नशिबान गरीब पोरजे निराधार जेवपाक पावता दोन टायमांक आय टी पॉलिसी आमच्या सरकाराची स्टार्टअप पॉलिसी हाडल्या आधाराची ज्यो फाटी उरल्या जाती वो सरकार तेंचो साथी जावं दादले बायलां भुरगीं आस सगळे हॅप्पी गोजाली माझे नाव मधुसूदन सातार्डेकर आणि आज आमका दयानंद सोपटेच आमदार कित्याक जाव याच्याविषयी मी तुमका एक दोन शब्द सांगता. आज आमच्या गोमंतकांत भारतीय जनता पक्षाचे सरकार असा आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारान सगळ्यो स्किमी असतात. लाडली लक्ष्मी असा, ग्रह आधार असा, दयानंद सामाजिक सुरक्षा ह्यो सगळ्यो मेळटात. पण या व्यतिरिक्त सुद्धा या मांद्रे मतदारसंघात आणखी एक दयानंद सोपटेचो फायदो असा. आज पर्यंत या मांद्रे मतदारसंघात 1963 पासून ते 2017 पर्यंत जितके आमदार जाऊन गेले एकाय आमदारान शेतकऱ्यांचो प्रश्न विषय हाताळो ना. त्यो दयानंद सोपटेन आमकां बियाणी दिली, त्या दयानंद सोपटेन आमकां खत दिली. वनमहोत्सवाच्या माध्यमातून जवळजवळ 10,000 झाडां या मांद्रे मतदारसंघात विरनोड्यापासून तेरोकोप पर्यंत त्यांनी उपलब्ध करून दिली. इतकेच न्हय तर चतुर्थीच्या निमित्तान म्हणजे आमच्या हिंदू धर्मान गणपती हो व्हडलो सण, त्या निमित्तान फाटल्या 5 वर्सांक कोणाक ना कोणाक फूल ते पाकळी दिल्ली असा. ह्याय व्यतिरिक्त दिवाळी आमचो दुसरो व्हडलो सण, त्याय निमित्तान पोहे म्हणा नाका, गॉड म्हणा नाका, काय ना काय तो दीद असा. त्यांनी फक्त हिंदू धर्माचो विचार करू ना, ख्रिश्चन धर्माचो विचार करून क्रिस्तांवाचो जो त्यांचो सण असा त्याय निमित्तान फूल ते पाकळी पाडली असा. आणि अशा तरेचो आमदार जो आमदार 24/7 काम करता मतदारसंघात त्याका लोक निवडून कित्याक दिवचे ना. ह्या जो इतर आमदार म्हणजे आम्ही जे 1963 ते 2017 पासून जे आमदार बघले आणि ह्या आमदारांक जमीन आसमानाचो फरक असा आणि त्याचीच पोत पावती. आज तुम्ही खंय चाला या मांद्रे मतदान खंय जरी तुम्ही केल्या जाल्यार दयानंद सोपटे बरोबर विरुद्ध कोण वायट बोललेलो तुमकां दिसचो ना. काय क्वचितच लोक बोलतात, साहजिकच असतात ते दुसऱ्याचे कार्यकर्ते असतले त्यांना दिसतं की आपणाक हयसर जिकांक द्या म्हणून ते बोलतात. पण 85% लोक असे असत या मांद्रे मतदारसंघात की जे दयानंद सोपटेचा बरा बोलतात. आणि खचितच असा की जो माणूस बरा करता त्याविषयी लोक बरे बोलतले. आणि ह्याचेच खातीर दयानंद सोपटे ह्या मांद्रे मतदारसंघात परत आमदार जावपाची अशी माझी प्रामाणिक आणि नम्र इच्छा. माननीय आमदार दयानंदजी सोपटे यांनी पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा योग्य उपयोग करताना आपल्या मतदारसंघातील अनेक मंदिरांचे सुशोभीकरण करीत देवदेवतांचा आशीर्वाद मिळवला, त्यासाठी कोट्यवधी निधी खर्च केला असा निस्वार्थी सर्वसामान्य जनतेला आपल्या बरोबर घेऊन चालणारा आणि असे उमदे व्यक्तिमत्व असलेला आधारस्तंभ रूपी आमदार या मांद्रे मतदारसंघात लाभलेला आहे हे आमचे परम भाग्यच आहे. दयेच्या सागरा रे दयानंदा, दयेच्या सागरा रे दयानंदा, तुझे विना विधानसभेत आणि आमका कोण नाका, मांद्रेकरांची माता फक्त तुका. हा मांद्रेकरांची माता फक्त तुका. दाखवून सगळ्यांक उजू वाट दयाबाईचो हो विश्वास, सगळ्यांचोच करूया विकास, मांद्रेकरांचो होच ध्यास, मांद्रेकरांचो हो विश्वास, हो मांद्रेकरांचो एकूच ध्यास. येयात सगळ्या मतदारांनो फुलोव्या सर्व आम्ही भाजपाच्या कमळाची रास, मांद्रेचो हो एकूच ध्यास, मांद्रेकरांचो हो विश्वास, हो मांद्रेकरांचो एकूच ध्यास. तुम्हारे साथ है, जय 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 जय
2019 दयानंद सोपटे भारतीय जनता पक्षाचो उमेदवार असलो. तुम्ही जसे म्हणता तेच 2019 भारतीय जनताचे मोठे लीडर लक्ष्मीकांत पार्सेकर असले, ताचे फाटल्यान दीपक कवळकर असलो. फरक पडलो. त्यांची ताकद किती आहे ती ओळखली नाही आणि लोकांनी दाखवणे दिले ते भारतीय जनता पक्षाचे सोकॉल लीडर असून सुद्धा दयानंद सोपटेन आणि दयानंद सोपटेच्या कार्यकर्त्यांनी जे किती करवा ते करू देत. म्हणून ते टेन्शनची बात ना. लीडर खूप असतात पण लीडर हो स्वतः पुरतं नसतात. लीडर जनतेन म्हणपाक जाय. आपणांक स्वतःक लीडर म्हटलं म्हणून लीडर जायना, कारण हे राजकारण असतं. तू स्वतःच्या घरात तू म्हणू शकता आपण व्हडलो एक कोण, पण व्हडलो एक कोण म्हणच्या पेक्षा त्या जनतेन तुका व्हडलो म्हणपाक जाय. तशें करतो तो तुझ्या स्पर्श. आयज जीत आरुलकर म्हणटा की आपणांक ह्या फावटी आमदार आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे दोघे उतरलेले असतात इलेक्शनात. विजय हे आपलीच म्हणतात, ह्याच्यात तुमचे किती म्हणतात? जो तो माणूस जो इलेक्शन लढला तोच कित्याक आमची ती आरजी ते म्हणतात. ते म्हणता नाही नवीन करून येला ती आपली कोणतरी वहा नवीन पक्ष ते म्हणता 100% विजय हा. म्हणपाक किती आहात तर शिवसेना म्हणतात तो आपण नंबर एकाचेर. हाव खंय म्हणतात तर अशे तुम्ही माझ्या जनतेत पळयतात. जनतेन करता असताना 2007 पेडण्या जो आमदार आमदार जेन्ना जालो जॉईन केलो तेन्नाय ठरलो. 2017 ह्या मांदरांनी लोकांनी जॉईन केलं ठरलं, म्हणजे जनतेन ठरवलं. 2019 ठरवलं, म्हणजे जे किती उलयतात स दीस उलयतले 10 मार्चा दीस कळटले की आपण शुअर आणि 100% कोण असत. सर लास्ट शेवटी लोकांक किती सांगू शकता? माझ्या लोकांक इतलेच सांगू शकता, दयानंद सोपटेक तुम्ही आधार दिल्यात, मत दिल्यात, आमदार केल्यात. आमदाराच्या माध्यमातून ज्यो ज्यो गोष्टी जनते खातीर करपाक जाय, गावागावातली जे जो डेव्हलपमेंट करपाक जाय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ते असो. ह्या गोव्या राज्याचे आदरणीय पहिले मुख्यमंत्री डॉक्टर आमचे मनोहरभाई पर्रीकर असो, त्यांच्यानी राबवली योजना आणि त्या योजनेच्या अंतर्गत सगळ्यात हायेस्ट आमदार असून या मांद्रेच्या जनतेक त्याचो फायदो करून दिलो. म्हणजे लोकांक म्हाका सांगपाची गरज ना, लोकांनी ठरयल्ले आहा. त्याची प्रचिती तुमकां येता गावागावांनी तुम्ही पळयतात. लोकांनी हांवें सांगतलो आणि करतले हेचेर रावना. लोकांनी ठरयलं आसा दयानंद सोपटेच आमकां हेच्या फुडें ह्या मांद्र्यान जायो आणि दयानंद सोपटेच फाटल्यान आमी आसा. तेका इतल्याकच सांगता दयानंद सोपटेची कापासता तुका कळवना. कळली आहा 2017 निवडणुकय कळली आहा. कोविडाचो काळ असताना सुद्धा जो डेव्हलपमेंट जो तोय तू पळय ती कापासतात आसा. कांयच टेन्शन तू घेऊ नका. प्रचार करता असताना ह्यो सुविधा असतल्यो त्यो सुविधा. अरे आरोग्य मंत्री असताना तू किती केले? मुख्यमंत्री असताना तू किती केले? तू ह्याच्या पुढे आता लोकांकडे मागता, डोळ्यांसून दुखा हाडटा, भावानच जाऊन मागता. लोकांनी तुझी उतरां अजूनही विसरू ना आणि कार्य ज्या पद्धतीने तू केला ते लोकांक खबर आहे. आणि आराम आणि व्यायाम केलो दयानंद सोपटेन. कोविडच्या टायमार सुद्धा लोकां बरोबर काम केले. स्वतः आपणच उलयलो की गेली 4.5 वर्षा फक्त आराम केला आणि व्यायाम केलो. दयानंद सोपटेन ते करू ना. दयानंद सोपटेचे कार्यकर्ते त्यांच्यानी करू ना. जीव धोक्यात घालून काम केलं हे दाखयतला, हे लोकांनी पळयला. त्यांना खंत करचे न ह्या लक्ष्मण पार्सेकरान की हॉस्पिटल ऑलरेडी झाले हा, तुझ्या पेक्षा देवान अक्कल म्हाका चढ दिल्ली हा, जेणेकरून ज्या ह्या माझ्या पेडणेच्या जनतेक आरोग्याच्या दृष्टिकोनात जो जो सोयी जाय सगळ्यो करतो, एका वर्षा भितर करतो आणि ती गॅरंटी माझ्या जनतेक. वॉटर ट्रीटमेंट बाय काल खंय तरी महिला मदीं सांगतात ताची महिला की फक्त खंय फायल रेडी आहा, पायप फक्त जॉईन. अरे 30 ml वॉटर प्लांट पायपा जॉईन करपाचे आहात. काल चोनसाय एक सभे म्हणजे कोपरा बैठकी फक्त खंय फायली सगळ्यो रेडी आहात, सगळ्यो रेडी आहात. म्हणजे दयानंद सोपटेच्यो फायली घेऊन घरा येऊ परत ताका दिसता दिलें. अरे लोक इतलो खुळना, कसली पायपां जॉईन करपाची आसा? सांगता इतलेच आरोप करता आसतना विचारपूर्वक करचो. दयानंद सोपटे हो माणूस न्हू आमी आयकतलो कितें जातलो. हांवें मनान चिंतलेले नांव घेवचो ना, आरोप करचो ना. गेले 8 दीस कोण कोणी गाळ्यान घंटा घालून फिरत आहा ते हो हे हॉस्पिटल करतलो, वॉटर ट्रिटमेंट प्लांट करतलो, इलेक्ट्रॉनिक सिटी करतलो. अरे इलेक्ट्रॉनिक सिटीच्या भानगडी तू केले त्या जमनीन त्या तुये गांवच्या भावांक त्रासान घातले, कमिशन तू खाल्ले, जमीन एक्वायर फक्त केली. आज तूं वचून पळय रोड कनेक्टिविटी पळय, लायटीची वेवस्था पळय, उदकाची वेवस्था पळय, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसाची बिल्डींग पळय, अप्रोच रोडाचो टेंडर जायला तुका फायल काढून पळय. शेणपण आणि काणयो सांगता, कोणाक सांगता? ह्या मांद्र्याच्या जनतेक सांगता. आणि परत डोळ्यांसून दुखा हाडटा, नकली दुखा हाडटा.
भावना वस आता कायच चलचे ना।